sonra gidiyor. सारखा जरा मागे सारखा जरा थोडं 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 काय गाडीतले काढायचे जास्त अधिकारवाणींना उद्धव ठाकरे आणि बाकीचे सहकारी त्या ठिकाणी सांगू शकतील. मला माझ्या तर कानावर कुठली गोष्ट नाही. दादा परवा फडणवीस म्हटले मुलाखतीमध्ये की बाबा दादाच माझ्याकडे सत्ता. मला त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही. तुम्ही किती जरी प्रश्न विचारले तर मी सध्या ह्या कुठल्याही गोष्टीवर बोलणार नाही. माझी बारामती आहे. माझ्या बारामतीकरांनी मला प्रचंड मताने निवडून दिलं. सध्या एकमेव काम त्यांची कामं करणं. खाते वाटपाचा जर मी त्या पदावर असतो तर सांगितलं असतं. तो खाते वाटपाचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे. सोनिया गांधी काँग्रेसच्या सर्वोच्च नेत्या थोडंसं बाजूला होतं. पवारसाहेब राष्ट्रवादीचे सर्वोच्च नेते आणि शिवसेनेचे सर्वोच्च नेते उद्धवजी ठाकरे हे तिघं त्याच्याबद्दलचा निर्णय घेणार आहेत. पत्रकार म्हणून आपल्याला ही सगळी गोष्ट माहिती आहे. त्याच्यामुळे बाकीच्यांना प्रश्न विचारून कारण नसताना तुमचाही वेळ घालू नका आणि त्यांचाही वेळ घेऊ नका. दादा क्लीन चिटचा विषय पण परत चर्चा. त्याच्या संदर्भात मला काही चर्चाच करायची नाही ना. आज आपल्याला फक्त काम करत राहणं एवढा बोजा टाकला यांनी 165 काय करावं ते बोलताना म्हटलं की आम्हाला दादा उपमुख्यमंत्री होणार बारामतीकरांचं नेहमीच माझ्यावर प्रेम राहिलेलं आहे. त्यांना वाटतं की बाबा आपला लोकप्रतिनिधी कुठंतरी महत्वाच्या पदावर जावा. परंतु असं कुणाला वाटून चालत नाही. त्या त्या पक्षाच्या प्रमुखांनी निर्णय घ्यायचा असतो.